चंद्रपूर शहर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत नकारात्मक चर्चा केली जात होती. या बैठकीत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. चंद्रपूर शहर व बल्लारपुरातील CCTV यंत्रणेचे नियंत्रण अधिक निधी देत पोलिसांच्या माध्यमातून केले जाण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. शासकीय कर्मचारी व राजकीय नेते यांच्यावरील हल्ल्यांबाबत पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी असे सांगत नागरकर यांच्यावरील आरोपींना त्वरेने शोधून शासन करण्याबाबत पोलिसांना निर्देशित केले. दरम्यान यासंदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. इकडे कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात या सगळ्या विषयावर चर्चा झाली. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी सुटणार नाही. सगळे आणि आज तर नवीन ॲप पण आम्ही आता हाती घेतो. डेव्हलप ॲप तयार करायच्या सूचना पोलीस विभागानं दिलेल्या आहेत. CCTV बल्लारच्या चंद्रपूर ह्या सगळ्यांचं मॉनिटरिंग जे आहे ते आता पोलीस विभागाकडे देणार आहोत. त्याला लागणारा जो काही निधी लागेल तो निधी आम्ही उपलब्ध करून देण्याचं ठरलेलं आहे. आणि हे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात या संदर्भात अधिक पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी आणि आरोपीला विशेष करून काल जी परवाची जी घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात सुद्धा आम्ही मी पोलीस विभागाने सांगितलं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धपातळीवर त्या आरोपीला शोधून हुडकून आपण कारवाई करावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत.